नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत. बीआरओ मध्ये जागा निघालेल्या आहेत. बीआरओ म्हणजे सीमा रस्ते संघटनेमध्ये 302 जागांसाठी भरती निघालेली. याच्यामध्ये जे पद दिलेले मल्टी स्किल्ड वर्कर या पदाची भरती असणार आहे. मित्रांनो, या जाहिरातीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिलेली. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आजची जी जाहिरात आहे मी तुम्हाला ग्राफिकच्या सहाय्याने दाखवणार आहे. तुम्हाला जर जाहिरातीची पीडीएफ जर पाहिजे असेल आपल्या नोकरी अपडेट .in या वेबसाईटवर आहे, त्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला या ठिकाणी पाहू शकता सीमा रस्ते संघटनेमध्ये 302 जागांसाठी ही भरती निघालेली. याच्यामध्ये टोटल ज्या जागा असणार आहे या 302 आहे. लक्षात घ्या, 302 जागांसाठी ही भरती. याच्यामध्ये पदाचं नाव दिलेलं आहे, पद क्रमांक आणि पद संख्या दाखवलेली. याच्यामध्ये एक नंबरला जे पद दिलेलं आहे याच्यामध्ये मल्टी स्किल्ड वर्कर मेसन पदाची भरती असणार आहे. याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिल्या आहेत 147 जागा असणार आहे. मेसनसाठी 147 जागा असणार आहे. त्यानंतर दुसरं जे पद दिलेलं आहे याच्यामध्ये मल्टी स्किल्ड वर्कर, याच्यामध्ये नर्सिंग असिस्टंटसाठी या जागा असणार आहे. याच्ययामध्ये टोटल ज्या जागा दिलेल्या आहेत ह्या 155 जागांसाठी ही भरती असणार आहे. म्हणजे अशा टोटल ज्या जागा दिलेल्या आहेत त्या 302 जागा असणार आहे. 147 आणि 155 अशा दोन्ही मिळून 302 जागांसाठी ही भरती असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता दिली. शैक्षणिक पात्रता काय काय लागणार याच्यासाठी, याच्यामध्ये एक नंबरचं पद दिले. एक नंबर पदासाठी आपली 10वी पाहिजे, 10वी पास लागणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून आयटीआय म्हणजे गव्हर्नमेंटचा तुमचा आयटीआय झालेला पाहिजे. तो सुद्धा इमारत बांधकामचा मेसनचा आयटीआय तुमचा झालेला असणं गरजेचं आहे. किंवा दुसरा ऑप्शन दिलेला आहे ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र, हे लागणार आहे. ते जरी नसेल दुसरा अजून एक ऑप्शन दिलेला आहे औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र किंवा नॅशनल काउन्सिलिंग फॉर ट्रेनिंग इन वेकेशनल ट्रेडर्स याचं सर्टिफिकेट लागणार आहे. किंवा स्टेट काउन्सिलिंग फॉर वेकेशनल ट्रेनिंगचे सर्टिफिकेट. याच्यामध्ये जे आपल्याला ऑप्शन दिलेत एक नंबर, दोन नंबर, तीन, चार आणि पाच, असे टोटल पाच ऑप्शन दिलेत. पाच पैकी कोणतंही एक सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे, कोणतंही एक चालणार आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक दोन दिले, याच्यामध्ये 12वी उत्तीर्ण पाहिजे, 12वी पास पाहिजे. त्याचबरोबर ANM चा कोर्स पाहिजे तुमचा. ANM जो कोर्स असतो तो कोर्स झालेला असणं गरजेचं आहे. किंवा उच्च शिक्षण किंवा त्याच्या पुढचं जे शिक्षण असतं ते लागणार आहे किंवा समतुल्य. त्याच्यानंतर वयाची अट दिलेली 23 मे 2022 रोजी. तुमचं जे वय पद क्रमांक 1 साठी 18 ते 25 पाहिजे, लक्षात ठेवा 18 ते 25 आहे. आणि पद क्रमांक 2 साठी 18 ते 27 वर्ष लागणार आहे. SC आणि ST साठी 5 वर्षाची सूट राहणार आहे. म्हणजे 25 जर असेल तर प्लस 5 वर्ष राहणार आहे आणि 27 असेल तर प्लस 5 वर्ष. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट राहणार आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता दिली. शारीरिक पात्रता काय लागणार आहे, पश्चिम हिमालयी प्रदेश याच्यामधून जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी उंची हाईट जी आहे सेंटीमीटरमध्ये 158 सेंटीमीटर लागणार आहे. त्याच्यानंतर छाती सेंटीमीटरमध्ये 75 सेंटीमीटर आणि फुगून प्लस 5 सेंटीमीटर लागणार आहे. आणि जे वजन दिलेले 47.5 किलो लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेले पूर्वी हिमालयी प्रदेश याच्यामध्ये हाईट जी दिली 152 लागणार आहे आणि छाती दिलेली 75 प्लस 5. प्रत्येक पोस्टला छातीचा जो उल्लेख आहे हे सेमच राहणार आहे, प्रत्येक ठिकाणी सेमच आहे. त्याच्यानंतर वजन जे दिलेले 47.5 लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे दिले पश्चिम प्लेन क्षेत्र, याच्यामध्ये उंची जी 162.5 लागणार आहे आणि वजन जे हे 50 किलो लागणार आहे. त्याच्यानंतर पूर्व क्षेत्रासाठी 157 हाईट लागणार आहे आणि वजन जे 50 किलो लागणार आहे. मध्य क्षेत्र आणि दक्षिण क्षेत्र याच्यासाठी सुद्धा सेमच दिलेले 157 157 आणि वजन जे 50 किलो 50 किलो अशा प्रकारे हे राहणार आहे. त्याच्यानंतर गोरस खास भारतीय याच्यासाठी 152 हाईट लागणार आहे आणि वजन जे 47.5 लागणार आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, अशा प्रकारे याच्यामध्ये विभाग उंची छाती आणि वजन या प्रकारे दिलेले, तुम्ही ते चेक करून घ्या. त्याच्यानंतर फी दिलेली, फी किती राहणार आहे, जनरल OBC EWS एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 50 रुपये फी राहणार आहे. SC ST उमेदवारांसाठी फी नसणार आहे, लक्षात ठेवा. SC ST साठी फी नसणार आहे आणि बाकीचे जे उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी 50 रुपये फी राहणार आहे. त्याच्यानंतर वेतन दिले, पगार किती राहणार आहे, 18,000 ते 56,900 याच्या दरम्यान तुमचा पगार राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो अर्ज पाठवायचा आहे, अर्ज जो आहे तुम्हाला या ठिकाणी पत्ता दिलेला आहे, दिघीमध्ये जे ग्रीप सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल आपल्या नोकरी अपडेट .in या वेबसाईटवर तुम्हाला जाहिरात पाहायला मिळणार आहे. त्याच्यासाठीचा जो अर्ज असणार आहे ऑफलाईन अर्ज, तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. त्याच्यामुळे नोकरी जाहिरातीचे जे काही व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत मिळत राहणार आहे. थँक्यू.